तलाठी भरती वनरक्षक भरती झेडपी भरती आरोग्यसेवा त्याचबरोबर इतर सर्व सरळ सरळसेवेच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणातील होक्याबलरी आधारित प्रश्नांचा सराव घेणार आहोत हे प्रश्न एसने घेतलेल्या जुन्या प्रश्नपत्रिकेंवर आधारित असल्याने हे सर्व प्रश्न साहजिकच आयबीपीएस टी सी एस पॅटर्नवर आधारितच असणार आहे तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत आपला पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम म्हणजे आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये अँटोनिम शोधायचा आहे ऑफ द गिव्हन वर्ड मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आय टी आय दोन हजार बावीसच्या परीक्षेमधून घेतलेला आहे त्यामुळे आणि तुम्हाला माहितच आहे की आय टी आय दोन हजार बावीसची ची ही परीक्षा एसने घेतलेली होती आणि एसने घेतलेली असल्या कारणाने हा प्रश्न साहजिकच आयबीपीएसिस पॅटर्न प्रमाणेच आहे प्रश्न आपण वाचलेला आहे अँटनीम आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामधून शोधायचा आहे आणि प्रश्नामध्ये शब्द दिलेला आहे ड्युबियस ड्युबीएस चा अर्थ सर्वात आधी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर ड्युबियस म्हणजे काय तर ड्युबियस म्हणजे संशयास्पद 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 असा डुबियसचा अर्थ होतो त्याला आपण साशंक असं सुद्धा म्हणतो संशयास्पद किंवा साशंक त्यानंतर आपण आता ऑप्शन्सकडे जाणार आहोत आपल्यासमोर ऑप्शन सुद्धा आहेत फिशी त्यानंतर आहे सस्पिशियस सर्टेन आणि हेजिटंट पहिला फिशी फिशी म्हणजे काय तर फिशीचा अर्थ होतो संशयास्पद संशयास्पद ठीके त्याचप्रमाणे माशासारखा असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो माशासारखा सारखा किंवा माशासारखा माशा दिसणारा त्यानंतर आहे सस्पिशियस सस्पिशियस म्हणजे शंकास्पद शंकास्पद म्हणजे ज्याच्यावर आपल्याला शंका आहे ती असा शंकास्पद त्यानंतर आपण त्याला साशंक सुद्धा म्हणतो साशंक सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर आहे सर्टेन सर्टेन म्हणजे काय तर सर्टेन म्हणजे निश्चित ज्या गोष्टीमध्ये निश्चितता आहे असं म्हणजे निश्चित किंवा त्याला निसंदेह निसंदेह किंवा त्याला निसंशय असं सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर आहे हेजिटंट हेजिटंट म्हणजे घुटमळणारा घुटमळणारा एखादा व्यक्ती जो घुटमळत बोलतो घुटमळत राहतो त्याला हेजिटंट असं म्हटलं जातं किंवा का कू करणारा का कु करणारा व्यक्ती ठीके त्यानंतर त्याला संकोचशील असं सुद्धा म्हणू शकतो हे जे अर्थ या ठिकाणी सांगितलेले आहे ते इनप आहे तो मला अर्थ कळण्यासाठी आपला जो प्रश्न होता डुबियसचा अर्थ आपण पाहिला संशयास्पद या ठिकाणी अर्थ लिहिलेला आहे आणि आपल्याला शोधायचा होता अँटोनियम संशयास्पदचा विरोधी आपण पर्यायांमध्ये शोधू शकतो संशयास्पदचा विरोधी आपल्याला या ठिकाणी दिसतोय निश्चित किंवा निसंदेह ज्याच्यावरती आपण शंका घेतो किंवा घेऊ शकतो आणि निश्चित म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला बिलकुलही तीळ मात्र शंका नाही अशी गोष्ट म्हणजे संशयास्पदचा विरोधार्थी काय निसंदेह किंवा निश्चित म्हणजेच ड्युबियसचा आपल्याला विरोधार्थी मिळालेला आहे तो म्हणजे सर्टेन पर्याय क्रमांक तीन सर्टेन नेक्स्ट क्वेश्चन करी आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन वाचा चूज द करेक्टली स्पेल्ट वर्ड हाऊ टॉप द फॉलोविंग हा सुद्धा आय टी आय दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहे चूज द करेक्टली स्पेल्ट वर्ड या ठिकाणी प्रश्न वाचताना तुम्ही प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे कधीकधी करेक्टली स्पेल्ट असं विचारलं जातं किंवा कधी कधी इनकरेक्टली असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो ठीक आहे आपल्याला ऑप्शन पाहायचे या ठिकाणी सिमेट्री या शब्दाचे चार ऑप्शन दिलेले आहेत सिमेट्री शब्द आहे सिमेट्री सिमेट्रीचा अर्थ होतो कब्रस्तान कब्रस्तान किंवा त्याला दफनभूमी भूमी असं सुद्धा म्हटलं जात दफन भूमी आणि इंग्रजीमध्ये दफनभूमी किंवा कब्रस्तान या अर्थाच्या पर्यायासाठी एक शब्द आहे सिमेट्री त्याचं जे अचूक स्पेलिंग असतं ते याप्रमाणे असतं सीई ई -E टी ई -E आर वाय -E सीई एमई -E टी ई -E आर वाय -E सिमेट्री असं त्याला उच्चारलं जाऊ शकतं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक तीन चूज द करेक्टली स्पेल्ट वर्ड आणखी एक करेक्ट स्पेलिंग शोधण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे करेक्टली स्पेल्ट वर्ड शोधायचं आहे म्हणजे असा शब्द शोधायचा आहे ज्याचं स्पेलिंग अचूक पद्धतीनं पर्यायांमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला सेलिंग हा शब्द दिलेला आहे शब्द दिलेला आहे सेलिंग आणि त्याचा अर्थ होतो छत किंवा त्याला परिसीमा असं म्हटलं जातं परिसीमा किंवा आपण त्याला मर्यादा असं सुद्धा म्हणू शकतो परिसीमा मर्यादा किंवा छत आणि अशा अर्थाचा जो इंग्रजी शब्द आहे सेलिंग त्याचं अचूक स्पेलिंग याप्रमाणे होतं सीई आय एल आय एन जी या ठिकाणी एलच्या दोन्ही बाजूने आय आहे सीई आय एल आय एनजी सिलिंग म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन ईडीएम आपल्याला मिनिंग शोधायचा आहे मिनिंग कशाचा शोधायचा आहे तर जी ईडीएम आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे या प्रश्नामध्ये या ईडीएमचा अर्थ आपल्याला दिलेल्या पर्यायांतून शोधायचा आहे ठीक आहे आणि ईडीएम असूया काय आहे ईडीएम कॉल ईट अ डे एम व्यवस्थित वाचून घ्या कॉल ईट अ डे आणि या ईडीएमचा जो अर्थ आहे तो मी तुम्हाला मराठीत सांगतोय त्याचा अर्थ होतो जे काही काम आपण करतोय जे काम आपण करतोय ते त्याच ठिकाणी थांबवा जे काम करतोय ते काम त्याच ठिकाणी थांबवा अशा प्रकारे या ईडीएमचा अर्थ सांगितला जातो आता ऑप्शन्सकडे पाहूया पहिलं आहे गेट समथिंग आउट ऑफ युअर सिस्टम गेट समथिंग आउट ऑफ युअर सिस्टम म्हणजे बाहेर काढणे बाहेर काढणे तुमच्या सिस्टम मधून तुमच्या आतमधून काही गोष्टी बाहेर काढणे त्यानंतर ता दुसरा आहे गेट युअर ऍक्ट टुगेदर गेट युअर ऍक्ट टुगेदर म्हणजे जी काही कृती आपण करताय जी काही कृती आपण करताय ती टुगेदर म्हणजे एकत्र करणे त्यानंतर ता स्लो डाऊन म्हणजे स्लो डाऊन या शब्दाचा जो अर्थ होतो ते हळुवारपणे असा होतो हळुवारपणे ठीक आहे त्यानंतर ता स्टॉप वर्किंग ऑन समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीवरती काम करणे थांबवणे स्टॉप वर्किंग ऑन समथिंग म्हणजे एखादी गोष्ट ज्यावरती आपण काम करतोय ते काम करणं थांबवणं असा अर्थ या फ्रेजचा आपल्याला निघून येतोय म्हणजे आपण पहा कॉल इट अ डे या इडियमचा अर्थ आपण काय पाहिला होता जे काम आपण करतोय ते थांबवा आणि शेवटचा जो पर्याय आहे स्टॉप वर्किंग ऑन समथिंग याचा अर्थ सुद्धा असाच होतो जे काम आपण करतोय ते थांबवा स्टॉप वर्किंग ऑन समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीवरती काम करणं थांबवा असा त्याचा अर्थ होतो म्हणजे साहजिकच या प्रश्नाचं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मिनिंग ऑफ गिव्हन वर्ड या ठिकाणी आपल्याला मिनिंग शोधायचं आहे आणि शब्द दिलेला आहे ऑप्टिमिस्ट सर्वात आधी आपण ऑप्टिमिस्ट या शब्दाचा अर्थ पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीच्या दृष्टीने जे काही होकॅबलरीच्या आधारित त्या सर्वांवर व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या ठिकाणी मी आय बटनवरती देणार आहे तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता आणि क्लिक करून तुम्हाला लगेच तिथून सर्व व्हिडिओची लिंक मिळून जाणार आहे आणि भविष्यातील सर्व परीक्षांच्या अभ्यासासाठी हे व्हिडिओ तुम्हाला महत्वाचे होणार आहेत तर आपण शब्द पाहतोय ऑप्टिमिस्ट ऑप्टिमिस्टचा जो अर्थ आहे तो होतो आशावादी असा व्यक्ती जो खूप आशावादी आहे त्याला ऑप्टिमिस्ट असं म्हटलं जातं आय टी आयच्याच प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न आहे ऑप्शन कडे जाऊया ऑप्शन्स आहेत सम वन हु लुक्स ऍट द निगेटिव्ह सम वन हु लुक्स ऍट द निगेटिव्ह और डार्क साइड ऑफ एव्हरीथिंग म्हणजे असा व्यक्ती जो प्रत्येक गोष्टीतल्या निगेटिव्ह किंवा डार्क साइडकडे पाहतो म्हणजे त्याच्या नेहमी निगेटिव्ह गोष्टी लक्षात किंवा जाणीवपूर्वक तो निगेटिव्ह जास्त लक्ष देतो असा व्यक्ती त्यानंतर हु नॉट बिलीव्ह इन गॉड हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड म्हणजे असा व्यक्ती जो देवावर बिलकुलही विश्वास ठेवत नाही तर अशा व्यक्तीला ऑप्टिमिस्ट म्हणतात का तर पुढे पाहूया समवन हू लुक्स ऍट द ब्राइटर साइड ऑफ एव्हरीथिंग समवन म्हणजे असा व्यक्ती जो पाहतो कोठे पाहतो ब्रायटर साइड म्हणजे जी पॉझिटिव्ह बाजू आहे प्रत्येक गोष्टीची त्याकडे पाहतो तर अशा व्यक्तीला ऑप्टिमिस्ट म्हणतात का तर पुढे पाहूया समन हु, हु लव्ह मॅनकाइंड म्हणजे जो मानव जातीवरती प्रेम करतो असा व्यक्ती त्याला ऑप्टिमिस्ट म्हणतात का तर मित्रांनो ऑप्टिमिस्ट म्हणजे आपण पाहिलं आशावादी आशावादी कोणत्या व्यक्तीला म्हणतात असा व्यक्ती जो प्रत्येक गोष्टीतील पॉझिटिव्ह गोष्टींकडे पाहतो पॉझिटिव्ह गोष्टी सकारात्मक सकारात्मक गोष्टी आहेत त्यांकडे जास्त लक्ष देतो किंवा त्यांवरती फोकस करतो अशाच व्यक्तीला आशावादी असं म्हटलं जाऊ शकतो म्हणजेच जा ऑप्टिमिस्टचा अर्थ कोणत्या पर्यायामधून आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक तीन समन हु लुक्स ऍट द ब्राइटर साइड ऑफ एव्हरीथिंग या ऑप्शन्समधून या ऑप्शनमधून आपल्याला ऑप्टिमिस्टचा अर्थ निघताना दिसतोय ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक तीन ठीक आहे हा प्रश्न पहा सिलेक्ट द मीनिंग ऑफ गिवन वर्ड एक शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे कॅरेवॅन हा शब्द आहे शब्द व्यवस्थित पाहून घ्या कॅरेवॅन हा शब्द आहे आणि कॅरेवॅन या शब्दाचा अर्थ होतो काफिला काफिला हा शब्द त्यानंतर आपण त्याला तांडा असं म्हणू शकतो तांडा किंवा अशी एक गाडी अशी एक गाडी ज्यामध्ये राहण्याची व्यवस्था असते अशी एक गाडी ज्यामध्ये राहण्याची व्यवस्था केलेली असते त्या गाडीला सुद्धा कॅराव्हॅन असं म्हटलं जातं आपण अर्थ पाहिलात काफिला किंवा तांडा किंवा अशी गाडी ज्यामध्ये राहण्याची व्यवस्था केली जाऊ शकते किंवा केली गेलेली असते आता ऑप्शन्सकडे जाऊया पहिला ऑप्शन आहे अ नंबर ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग टुगेदर इन बिग व्हॅन ऑर जीप अ नंबर ऑफ पीपल म्हणजे खूप सारे लोक खूप सारे लोक काय करतायत ट्रॅव्हलिंग करतायत प्रवास करतायत टुगेदर म्हणजे एकत्र कशामध्ये करतात तर बिग व्हॅन ऑर जीप अशी एक खूप मोठी गाडी आहे ज्यामध्ये खूप सारे लोक एकत्र एक प्रवास करतायत प्रवास करतायत तुम्ही अशी गाडी जे सिनेस्टार असतात किंवा जे क्रिकेटपटू असतात त्यांच्याकडे ही गाडी तुम्ही पाहिली असणार आहे ज्यामध्ये राहण्याची आणि बाकी सर्व सुख सुविधायुक्त अशी गाडी असते त्याला कॅरेमॅन असं म्हटलं जातं त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे अ टेम्पररी पोलीस फोर्स अशी पोलीस फोर्स जी टेम्पररी आहे तात्पुरती आहे त्यानंतर ग्रुप ऑफ वर्शिपर्स वर्शिपर्स म्हणजे कोण वर्शिपर्स म्हणजे उपासक उपासक आपण त्याला म्हणू उपासक किंवा पूजक किंवा त्याला आपण भक्त सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे तर अशा लोकांचा ग्रुप अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल खूप साऱ्या लोकांचा ग्रुप ठीक आहे तर आपण आधीच पाहिलं कॅरेवॅन म्हणजे काय काफिला तांडा किंवा अशी गाडी ज्यामध्ये राहण्याची आणि प्रवास करण्याची सुविधा आहे आणि पर्याय एक मधून सुद्धा आपल्याला असंच दिसतंय अ नंबर ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग टुगेदर इन अ बिग व्हॅन ऑर जीप म्हणजे अशी गाडी ज्यामध्ये खूप सारे लोक प्रवास करतायत ठीक आहे म्हणजे कॅरेवनचा अर्थ आपल्याला पहिल्या पर्यायामधूनच निघताना दिसतोय या प्रश्नाचं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक एक सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम अप्रोप्रिएट सिनोनिम शोधायचं आपल्याला ठीक आहे आयटीआय दोन हजार बावीसचा प्रश्न आहे आणि शब्द दिलेला आहे डाउंटिंग आधी डाउंटिंग कडे पाहूया हो डाउंटिंग म्हणजे काय तर भीतीजनक भीतीजनक ठीक आहे अशी गोष्ट जी भीतीजनक आहे किंवा तिची भीती, कि वा भीती वाटू शकते किंवा धाक वाटू शकतो अशी गोष्ट त्याला डाऊंटिंग म्हटलं जातं आता ऑप्शन पहिला आहे ओव्हरहेल्मिंग ओव्हरहेल्मिंग म्हणजे उग्र किंवा प्रचंड किंवा प्रबळ ठीक आहे उग्र प्रचंड किंवा प्रबळ दुसरा आहे सेटलिंग सेटलिंग म्हणजे त्याला अधोगमन म्हणतात अधोगमन अधोगमन त्यानंतर ता सोप्या भाषेत जर सांगायचं झालं सा तर त्याला ता खाली बसणे असं म्हणतात खाली बसणे खाली बसणे खाली बसणे म्हणजे काय तुम्ही जर पाहिलं असेल की ज्यावेळेस पाणी एखाद्या भांड्यामध्ये पाणी गढूळ असतं आणि त्या गढूळ पाण्यातली धूळ किंवा जो काही कचरा असेल तो खाली बसतो त्या प्रोसेसला किंवा त्या गोष्टीला सेटलिंग असं म्हणतात ठीक आहे त्यानंतर आहे तिसरा एनकरेजिंग एनकरेजिंग म्हणजे उत्साहवर्धक 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 किंवा त्याला आपण प्रेरणादायी सुद्धा म्हणतो चार आहे रिअश्युरिंग रिअश्युरिंग म्हणजे आश्वासक आश्वासक चारही पर्यायांचा अर्थ आपण पाहिला आपल्याला डाउंटिंगचा अर्थ सापडला होता भीतीजनक किंवा धाक वाटेल असा आणि त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला सिनोनिम शोधायचा आहे पर्यायांमधून आणि पहिला जर तुम्ही पर्याय पाहिला ओव्हरहेल्मिंग हा जो शब्द आहे त्याचा अर्थ सुद्धा काय होतो उग्र किंवा प्रचंड आणि जो धाक वाटतो किंवा जी, जी, जी भीती वाटते ती कोणत्या गोष्टींची वाटते अशी गोष्ट जी खूप उग्र आहे किंवा आकाराने अतिशय प्रचंड आहे किंवा प्रबळ आहे अशा गोष्टींचीच साधारणतः भीती वाटू शकते म्हणजे डाउंटिंगचा समानार्थी आपल्याला कोणत्या पर्यायामधून दिसतोय तर पहिल्या पर्यायामधून आपल्याला डाउंटिंगचा समानार्थी शब्द दिसतोय पर्याय क्रमांक एक ओव्हर हा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड यापूर्वी आपण करेक्टली स्पेल्ट वर्ड शोधायचे होते आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड शोधायचा आहे दिलेल्या पर्यायांमधून परंतु यापूर्वीचे जे आपण प्रश्न पाहिले त्यामध्ये चारही जे पर्याय आहेत ते एकाच शब्दाचे दिलेले होते परंतु या ठिकाणी आपल्याला पर चारही पर्याय हे वेगवेगळ्या शब्दांचे दिलेले आहेत हा दुसरा प्रकार आहे करेक्टली किंवा इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड शोधण्याचा ठीक आहे पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलेलं असतं एकच शब्द असतो आणि त्याची चुकीचे तीन पर्याय त्याच्यासोबत दिलेले असतात परंतु हा जो प्रकार आहे यामध्ये चारही शब्द वेगळेच असतात त्यामध्ये फक्त जो शब्द इनकरेक्टली स्पेलिंग सह लिहिलेला आहे तोच आपल्याला शोधायचा असतो पहिला शब्द पहा पॅटर्नली आता हा जो शब्द आहे किंवा हा जो प्रश्न आहे स्पेलिंग शोधण्याचा आहे त्यामध्ये म्हणून मी याच त्याच्या जा अर्थाकडे जास्त लक्ष देणार नाही तरी पण तुमच्या माहितीसाठी मी अर्थ या ठिकाणी सांगणार आहे पहिला जो शब्द आहे पॅटर्नल पॅटर्नलचा अर्थ होतो पित्याशी संबंधित पहिला जो शब्द आहे पॅटर्नल त्याचा अर्थ होतो पित्याशी संबंधित आपण म्हणतो की नाही पॅटर्नल अंकल अशा प्रकारे पॅटर्नल म्हणजे पित्याशी संबंधित किंवा पित्याकडचे त्यानंतर आहे सोसायटी सोसायटी म्हणजे समाज आणि त्यानंतर आहे पेन्सिव्ह पेन्सिव्हचा अर्थ होतो चिंतामग्न पेन्सिव्ह म्हणजे काय चिंतामग्न आणि चौथा आहे ग्रोथ ग्रोथ म्हणजे वाढ किंवा विकास तर मित्रांनो यापैकी पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार यांचे स्पेलिंग अतिशय अचूक पद्धतीने लिहिलेले आहेत परंतु पर्याय क्रमांक तीन जो आहे त्याचं स्पेलिंग चुकीचं आहे त्याचं ऍक्च्युअल जे स्पेलिंग आहे ते याप्रमाणे आहे पीई एन एस आय व्ही ई पीई एन एस आय व्ही ई या ठिकाणी ऐवजी एस जर असता तर हे सुद्धा स्पेलिंग करेक्ट झालं म्हणजे या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे या प्रश्नाचं ते कोणतं झालं पर्याय क्रमांक तीन चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला हे सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे इनकम्प्लीट सेंटेन्स आहे या ठिकाणी एक, एक, एक ब्लँक जागा दिसते आणि ही जागा आपल्याला भरण्यासाठी ऑप्शन्स मधून एक अचूक पर्याय निवडायचा आहे आधी आपण काय करूया जो प्रश्न आहे त्यातील वाक्य वाचून घेऊया वन हू क्रिटिसाइजेस पॉप्युलर बिलिप्स विच ही थिंग्स इज मिस्टेकन ऑर अनवाईज इज कॉल्ड ठीक आहे वन हु क्रिटिसाइजेस क्रिटिसाइज म्हणजे काय क्रिटिसाइज करणे म्हणजे टीका करणे चूक ठरवणे कशाला चूक ठरवतोय तो व्यक्ती वन हु म्हणजे तो व्यक्ती कशाला चूक ठरवतोय किंवा कशावरती टीका करतोय तर तो, तो टीका करतोय पॉप्युलर बिलीप्स म्हणजे असे विश्वास किंवा अशा प्रथा यान अशा गोष्टींवरती तो काय करतो क्रिटिसाइज करतोय किंवा विरोध करतोय विच ही थिंग्स इज मिस्टेकन आणि त्या गोष्टींबाबत तो काय विचार करतोय की या ज्या गोष्टी आहेत त्या मिस्टेकन म्हणजे चुकून आलेल्या आहेत आपल्या समाजामध्ये चुकून आलेल्या आहेत किंवा ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत या चुकून तयार झालेल्या आहेत किंवा अनवाईज किंवा अनवाईज आहेत किंवा आहे, कि मूर्खपणाने बनवलेल्या आहेत असा विचार करणारा व्यक्ती म्हणजे असा विचार करणारा व्यक्ती त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं पुन्हा एकदा सांगतोय असा व्यक्ती जो आपल्या प्रथा किंवा परंपरा किंवा जे बिलिफ्स आहेत जे विश्वास आहेत त्यांना चुकीचं ठरवतोय हो अशा व्यक्तीला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं आता ऑप्शन्स कडे जाऊया पहिला ऑप्शन इम्पोस्टर इम्पोस्टर म्हणजे काय तर इम्पोस्टर म्हणजे ढोंगी इम्पोस्टर म्हणजे काय ढोंगी किंवा त्याला तोतया सुद्धा म्हणतो तोतया इम्पोस्टर म्हणजे ढोंगी किंवा तोतया किंवा त्याला भामटा सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे त्यानंतर दुसरं आहे फिलिस्तीन फिलिस्तीन म्हणजे काय तर अरसिक अरसिक असा व्यक्ती ज्या ज्याला कोणत्याही गोष्टीमध्ये रस वाटत नाही अरसिक ठीक आहे त्यानंतर त्याला कला संस्कृती या गोष्टींना तो नाकारतो कोणत्या गोष्टींना अरसिक म्हणजे काय तो कला किंवा संस्कृतीला नाकारतो कला किंवा संस्कृतीला तो नाकारतो त्याला असंस्कृत मनुष्य असं सुद्धा म्हटलं जातं असंस्कृत ठीक आहे त्यानंतर आहे आयकोनो आयकोनोक्लास्ट म्हणजे काय मूर्ती भंजक मूर्ती भंजक किंवा असा व्यक्ती जो प्रस्थापित रूढी किंवा परंपरा यांवर हल्ला करतो परंपरा रूढी परंपरा ज्या काही प्रस्थापित रूढी परंपरा आपल्या समाजामध्ये आहेत त्यांवरती हल्ला करतो किंवा त्याच्या विरोधात बोलतो ठीक आहे किंवा त्यांना मानत नाही अशा व्यक्तीला आयकोनोक्लास्ट ऑकलास्ट असं म्हटलं जातं आणि चौथा ऑप्शन आहे कॅनिबल कॅनिबल म्हणजे नरभक्षक नरभक्षक किंवा स्वजातीला खाणारा स्वजातीच्या गोष्टींना खाणारा ठीक आहे त्याला काय म्हटलं जातं कॅनिबल असं म्हटलं जातं स्वजातीला खाणारा ठीक आहे आपण आता पाहतोय की असा व्यक्ती जो क्रिटिसाईज करतो पॉप्युलर बिलीफला आणि असाच अर्थ आपल्याला कोणत्या ऑप्शन मधून निघताना दिसतोय तर तो ऑप्शन आहे पर्याय क्रमांक तीन असा व्यक्ती जो मूर्तीभंजक आहे जो रूढी परंपरा इत्यादी गोष्टींवरती हल्ला करतो म्हणजे तो कोण आयकोनो क्लास्ट साहजिकच या, या वाक्याच्या अर्थाचा जो शब्द आहे तो आपल्याला पर्याय क्रमांक तीन मधून सापडतोय पर्याय क्रमांक तीन आयकोनो क्लास्ट सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड अँटोनिम शोधायचा आपल्याला या शब्दासाठी आणि शब्द दिलेला आहे व्हॅलिडेट व्हॅलिडेट शब्द आहे आणि व्हॅलिडेटचा जर आपण अर्थ पाहिला तर व्हॅलिडेट म्हणजे कायदेशीर कायदेशीर करणे किंवा प्रमाणित करणे कायदेशीर करणे किंवा प्रमाणित करणे एखाद्या गोष्टीला कायदेशीर दर्जा देणे किंवा प्रमाणित करणे ठीक आहे असा अर्थ व्हॅलिडेटचा होतो त्यानंतर आहे इंजेन्युन इंजेन्युअन हा जेन्युन चा विरुद्धार्थी शब्द झाला इनजेन्युनचा अर्थ झाला कल्पक कल्पक किंवा खरा नसलेला कल्पक किंवा खरा नसलेला आणि म्हणजे काय खरा इनजेन्युन म्हणजे खरा नसलेला आणि त्याचा विरुद्धार्थी जेन्युन म्हणजे खरा असलेला किंवा खरा त्यानंतर आहे दुसरा ऑथेंटिक ऑथेंटिक म्हणजे काय खरा ऑथेंटिक म्हणजे खरा किंवा त्याला आपण अस्सल सुद्धा म्हणतो खरा किंवा अस्सल खरा किंवा अस्सल त्यानंतर आहे डिस्प्रू डिस्प्रू म्हणजे खंडन करणे खंडन करणे हा जो शब्द आहे डिस्प्रू हा ऍप्रू विरुद्धार्थी शब्द आहे ॲप्रूव्हचा विरुद्धार्थी डिस्प्रू ठीक आहे ऍप्रू विरुद्धार्थी शब्द डिस्प्रू डिस्प्रू म्हणजे खंडन करणे किंवा चुकीचे सिद्ध करणे चुकीचे सिद्ध करणे आणि अप्रूव म्हणजे खरे सिद्ध करणे ठीक आहे त्यानंतर चौथा आहे लिगलाइज लिगलाइज म्हणजे कायदेशीर करणे कायदेशीर करणे एखाद्या गोष्टीला लिगल करणे किंवा कायद्याने योग्य ठरवणे कायद्याने योग्य ठरविणे ठीके आता चार पर्यंतचा अर्थ आपण पाहिला व्हॅलिडेट म्हणजे प्रमाणित करणे व्हॅलिडेट म्हणजे काय प्रमाणित करणे ठीके व्हॅलिडेट म्हणजे प्रमाणित करणे आणि त्याचबरोबर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायचा आहे प्रमाणित करणे विरोधी अर्थ कशामध्ये दिसतोय आपल्याला चुकीचे सिद्ध करणे प्रमाणित करणे म्हणजे खरे सिद्ध करणे किंवा खरे करणे किंवा त्याला कायदेशीर करणे असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याच्याच विरुद्धार्थी म्हणजे काय खंडन करणे एखाद्या गोष्टीचं खंडन करणे किंवा चुकीचे सिद्ध करणे हे खरे सिद्ध करणे आणि हे चुकीचे सिद्ध करणे ठीक आहे म्हणजे जो व्हॅलिडेटचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला तो कशातून दिसतोय तो आपल्याला दिसतोय या शब्दामधून डिस्प्रूव्ह या शब्दातून ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक तीन हा प्रश्न पहा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूट आपल्याला शोधायचा आहे कशासाठी शोधायचा आहे आणि ते वाक्य आहे अ पर्सन हु ड्रॉज मॅप्स अँड चार्ट असा व्यक्ती जो काय ड्रॉ करतो ड्रॉ करतो म्हणजे रेखाटतो काय मॅप्स म्हणजे नकाशे मॅप्स म्हणजे नकाशे वगैरे ड्रॉ करणारा व्यक्ती त्याला काय म्हटलं जातं तर पहिल्या ऑप्शनकडे आपण जाऊया पहिला ऑप्शन आहे बुरिश बुरिश म्हणजे उद्धट उद्धट किंवा गावढळ गावढळ उद्धट किंवा गावढळ त्यानंतर ते आहे कॅबी कॅबी म्हणजे टॅक्सी चालक टॅक्सी ड्रायव्हर त्याला काय म्हणतात कॅबी त्यानंतर ते आहे कॉन्ग्रुएंट कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप एकरूप त्याचबरोबर सम त्याचबरोबर समरूप ठीक आहे त्यानंतर आहे चौथा कार्टोग्राफर कार्टोग्राफर म्हणजे नकाशे तयार करणारा नकाशे तयार करणारा व्यक्ती म्हणजे कार्टोग्राफर आता यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखे काही नाहीये तर हे जे वाक्य आहे अ पर्सन हु ड्रॉज मॅप्स अँड चार्ट त्याचं साहजिकच उत्तर कोणत्या ऑप्शनमधून आपल्याला दिसतोय तर ते ऑप्शन आहे पर्याय क्रमांक चार कार्टोग्राफर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत इंग्रजी ग्रॅमरवरती आधारित ते आपल्या चॅनलवरती असतात हे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भविष्यातील परीक्षांच्या तयारीसाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जे, जे मित्र आहेत अभ्यास करणारे त्यांच्याबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होणार आहे पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद